शेवगाव मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला आज शेवगाव शहर आणि तालुक्यात ऐतिहासिक बंद पाळून शेवगाव इथल्या क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आज सकाळी शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी क्रांती चौकात येऊन चक्काजाम आंदोलन केलं यावेळी शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती तसंच एसटी आणि खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद होती आज महाराष्ट्र बंद असल्यानं व्यापाऱ्यांनी पूर्णपणे बंद ठेवून आपली दुकानं बंद ठेवली होती यावेळी क्रांती चौकात आंदोलन सुरू असताना एक रुग्णवाहिका आली असताना नागरिकांनी तिला वाट करून दिली आहे या आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबाही दर्शवण्यात आलाय सर्व तालुक्यातील विविध पक्षाचे नेते आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते संपूर्ण तालुका बंदमध्ये सहभागी झाला असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता